नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सध्या अधिक मास चालू आहे, तर अधिक मास स्पेशल बनवले जाणारे पारंपरिक पद्धतीचे धोंडे आज आपण बनवणार आहोत। अधिक मासालाच धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात। दर 3 वर्षानंतर येणाऱ्या अधिक महिन्याला किंवा धोंड्याच्या महिन्याला खास असे महत्त्व असते। धोंडे हे विविध प्रकारच्या सारणं भरून बनवले जातात। आज मी गुळ, खोबरा आणि रवा यांचे सारण बनवून हे धोंडे बनवलेले आहेत। पहा, यातील सारण देखील अगदी रसरशीत आणि खूप छान असे झालेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। अगदी सर्वात सोप्या पद्धतीने हे धोंडे बनवलेले आहेत। त्यासाठी इथे मी एका भांड्यात एक मोठी वाटी गव्हाची पीठ घेतली आहे। यामध्ये 5 ते 6 चमचे रवा घालून चवीनुसार मीठ घातले आहे। आता यामध्ये 1 चमचा तुपाचे कडकडीत मोहन घालून हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे, म्हणजे धोंडे अगदी खुसखुशीत होतात। इथे मी हे तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागावे यासाठी हाताने चांगले मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत हे पीठ आपल्याला पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट असे मळून घ्यायचे आहे। चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असे हे पीठ मळून घ्यायचे आहे। पहा, इथे मी हे पीठ छान मळून घेतले आहे। सध्या पावसामुळे लाईटचा थोडा प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे लाईट सतत ये जा करत असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसणार नाही, त्याबद्दल सॉरी। इथे मी हे पीठ छान मळून घेतले आहे। आता यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटे छान भिजायला ठेवावे। आता धोंड्यासाठी सारण बनवायला घेऊया। त्यासाठी एका कढईत मी 1 चमचा खसखस घातली आहे। अगदी मंद आचेवर 1/2 मिनिट ही खसखस आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। खसखसचा हलकासा रंग बदलला की खसखस काढून घ्यावी। आता याच कढईत 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा आणि मध्यम आचेवर हे सुके खोबरे छान असे भाजून घ्यावे। या खोबऱ्याच्या किसाला हलकासा गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। एकसारखे हलवत राहावे म्हणजे ते करपणार नाही। तुम्ही येथे पाहू शकता 1 ते 2 मिनिटानंतर याला हलकासा गुलाबीचा रंग आलेला आहे। हा खोबऱ्याचा कीस काढून घ्यावा। आता त्याच कढईत 1/2 चमचा तूप घालावे। यामध्ये काजू बदामाचे अगदी बारीक बारीक काप करून घेतले आहेत ते घालावे। सोबतच मी मनुक्याचे देखील काप करून घेतले आहेत। याला हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत हे तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। 1/2 मिनिटात हे छान परतले जातात, लगेचच काढून घ्यावेत। आता याच कढईत 1 चमचा तूप घालावे। तूप चांगले गरम झाले की यामध्ये 1 वाटी रवा घालावा आणि अगदी मध्यम आचेवर हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। एकसारखे हलवत राहावे। या रव्याला छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावे। इतका रवा भाजण्यासाठी मध्यम आचेवर साधारण 3 ते 4 मिनिटे लागतात। रवा छान भाजला की त्याचा छान असा सुवास येऊ लागतो आणि तो अशा प्रकारे छान फुलतो। तुम्ही पाहू शकता रवा अगदी छान गुलाबीसर रंगावर आलेला आहे। एका भांड्यात हा रवा काढून घ्यावा। रवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। हा रवा इथे पूर्णपणे थंड झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालावा। आता हा भाजलेला रवा आणि गूळ अशा प्रकारे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते मिक्सरमधून देखील फिरवू शकता, परंतु इथे मी हातानेच हे छान मिक्स करून घेत आहे। कारण गूळ मी किसलीने छान किसून घेतला होता, त्यामुळे हे गूळ आणि रवा छान असे मिक्स झालेले आहे। आता भाजून घेतलेला सुक्या खोबऱ्याचा किस अशा प्रकारे हाताने क्रश करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे छान व्यवस्थित असे बारीक होते। मिक्सरमधून जर हे फिरवले तर ते अगदी खूप तेलकट आणि बारीक होईल। आता हा भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस या सारणामध्ये घालावा। परतून घेतलेला सुका मेव्याचे काप देखील यामध्ये घालावेत। भाजून घेतलेली खसखस यामध्ये घालावी। 1/2 चमचा भाजलेली बडीशोप, 4-5 वेलची आणि थोडासा जायफळचा तुकडा मी मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर बनवून घेतली आहे, ती यामध्ये घालावी। अशा प्रकारे हाताने हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यावे। पहा, अशा प्रकारे इथे मी हे छान मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये 2 चमचे दूध ओतावे। दूध ओतल्यानंतर हाताने पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। दूध ओतल्यानंतर गुळालाही थोडेसे पाणी सुटू लागते, त्यावेळी हे मिश्रण थोडेसे पातळसर आपल्याला दिसू लागते। परंतु घाबरायचे काहीच कारण नाही, कारण रवा या मिश्रणामध्ये छान असा भिजतो आणि तो छान फुगतो। 10 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यावे। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता
हा रवा छान भिजला आहे आणि मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेले आहे आणि याला बाइंडिंग देखील छान आलेले आहे। आता आपण जी मळून घेतलेली कणिक होती ती पुन्हा एकदा व्यवस्थित मळून मऊ करून घ्यायची आहे। पहा, यावर मी अर्धा चमचा तेल ओतून हे पुन्हा एकदा छान अशी मळून घेत आहे, म्हणजे याला छान असा लवचिकपणा चिकटपणा येतो। पहा, अशा प्रकारे इथे मी ही कणिक छान मऊ करून घेतली आहे। आता एका पोळपाटावर थोडासा कणकेचा गोळा घेऊन पहा अशा प्रकारे याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता चाकूने इथे मी एकसारख्या आकारात हे कट करून घेत आहे, म्हणजे आपले धोंडे हे अगदी एकाच आकाराचे तयार होतील। आता अशा प्रकारे याला मी गोल गोल करून पेड्यासारखा आकार देत आहे। अशा प्रकारे इथे मी या लाट्या बनवून घेतल्या आहेत। आता यातील एक लाटी मी गव्हाच्या पिठात घोळून घेतली आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आता अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे इथे मी एक छोटीशी पुरी बनवून घेतली आहे। यावर तयार केलेले सारण अशा प्रकारे भरावे। सारण भरलेली ही पुरी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हातावर घेऊन याचा आपल्याला धोंडा बनवून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला यामध्ये सारण भरून असे याचे तोंड बंद करायचे आहे आणि याला असा चपटा आकार द्यायचा आहे। पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला धोंडा बनवून घ्यायचा आहे। याला मी छान असा पेड्यासारखा आकार दिलेला आहे, अगदी मऊ आणि गुळगुळीत। हा झाला धोंड्याचा एक प्रकार। आता आपण दुसऱ्या प्रकारचे धोंडे बनवूयात। इथे मी दोन लाट्या घेतल्या आहेत आणि या दोन्ही लाट्या मी लाटून घेत आहे। पहा, याच्या अशा प्रकारे दोन बारीक पुऱ्या करून घेतल्या आहेत। या अगदी एका आकारात पुऱ्या तयार झालेल्या आहेत। त्याऐवजी तुम्ही याला वाटीने एकसारखा आकार देऊ शकता। आता यावरील एका पुरीवर मी तयार केलेले सारण भरत आहे, त्यावर मी दुसरी पुरी अशा प्रकारे ठेवून याचे तोंड चौबाजूंनी दाबून बंद करत आहे। अशा प्रकारे बोटाने व्यवस्थित दाबून या पुरीचे तोंड आपल्याला बंद करून घ्यायचे आहे। पहा अशा प्रकारे आपल्या धोंड्याचा दुसरा प्रकार तयार झाला आहे। आता याला मी बोटाने थोडीशी मुरड घालून घेत आहे, म्हणजे ते आणखी छान दिसेल। ज्याप्रमाणे आपण करंजीला मुरड घालतो अगदी त्याचप्रमाणे इथे मी या धोंड्याला मुरड घातलेली आहे। पहा, दिसायला अगदी खूप छान दिसत आहे। अशा प्रकारे हा धोंड्याचा दुसरा प्रकार देखील तयार झाला आहे। इथे मी अशा प्रकारे दोन प्रकारचे धोंडे बनवून घेतले आहेत। आता तयार केलेले हे धोंडे मध्यम आचेवर गरम तेलात सोडून छान असे तळून घ्यायचे आहेत। हे धोंडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यावेत। आता या धोंड्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे, काढून घ्यावेत। दोन्ही प्रकारचे धोंडे मी तळून घेतो। आमच्याकडे शक्यतो धोंडे हे तळूनच बनवले जातात, त्यामुळे इथे मी हे धोंडे तळून घेतले आहेत। तुम्ही ते वापरून देखील घेऊ शकता। पहा, अशा प्रकारे अधिक मास स्पेशल बनवले जाणारे पारंपरिक पद्धतीचे धोंडे तयार झाले आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिसायलाही ते अगदी खूप सुरेख दिसत आहेत आणि चवीला तर अगदी अप्रतिम बनले आहेत। तुम्ही या पद्धतीने गूळ, खोबरा आणि रव्याचे सारण बनवून एकदा धोंडे बनवून पहा, तुम्हाला ते खूपच आवडतील। आता या धोंड्याच्या आतील सारण पहा, सारण अगदी रसरशीत आणि छान दिसत आहे। खायला तर अगदी ते अप्रतिम लागते। तुम्ही या पद्धतीचे सारण बनवून धोंडे एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की कसे झाले आहेत। आजची ही धोंड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।